ते म्हणलेत हिमालयात मी जाईल, तेव्हा कसं चुलीत जा चुलीत मती स्वयंपाक कर स्वयंपाक। मी हा निधी स्वीकारावा, हिमालयात जावं। आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार माननीय चंद्रकांत दादा पाटील यांचा वाढदिवस आहे। यांनी सातत्याने राजकारणातली जी पातळी खालच्या दर्जावर आणलेली आहे म्हणून त्यांना एक आगळं वेगळं गिफ्ट देण्याचं आम्ही महाविकास आघाडीच्या निमित्ताने देत आहोत त्यांना, की त्यांनी सांगितलं होतं। कारण का राजकारणात जे तुम्ही बोलाल ते तुम्हाला करावं लागतं। मतदानाच्या वेळी तुम्ही मधल्या काळामध्ये बोलला होतात की पोटनिवडणूक लागल्यावर मी हरलो तर मी हिमालयात निघून जाईल, मी आम्ही स्मार्ट सिटी देऊ, आम्ही डेव्हलपमेंट देऊ। परंतु भाजपने आत्तापर्यंत काही दिलेलं नाही आहे। ॲटलिस्ट ज्यांनी त्या मधल्या काळामध्ये जे म्हणले की मी हिमालयात निघून जाईल, तर त्याच्यासाठी आम्ही हा निधी गोळा केलेला आहे पुणेकरांकडनं, की दादा तुम्ही जसं बोललात तसं वागा। कारण का बोले तैसा चाले त्याची वंदाली पावले तुमचे तसे आहेत। तुम्ही महिलांनाही मध्ये अपशब्द वापरलेत, घरी बसा स्वयंपाक करा, तो आमचा अपमान होता, आम्ही तो सहनही केला। तुम्ही त्यावेळी म्हणलात की मी ग्रामीण भाषेमध्ये म्हणलो, म्हणून आम्ही पेठेच्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो की तुम्ही हा निधी स्वीकारावा, हिमालयात जावं, हे डोक्याला थोडंसं तेल लावावं, हिमालयात ध्यान करावं। ध्यान केल्यानंतर तुमच्या मनाला आणि तेल डोक्याला लावल्यामुळे डोक्याला अशी शांती मिळेल आणि तुमच्या संस्कारामध्ये चांगली वाढ होईल आणि तुम्ही राजकारणात तरुण पिढीसाठी आदर्श असं तुमचं कर्तृत्व आणि काम असेल। त्याच्या या वाढदिवसानिमित्त एवढीच सदिच्छा तुम्हाला देते आणि या आमच्या भेटवस्तूंचा तुम्ही स्वीकार करावा। त्यांचा वाढदिवस आहे, आम्हीसुद्धा किंवा सुप्रियाता एक आंदोलन करताना चांगल्यासाठी करत होतो ना, तेव्हा कसं चुलीत जा चुलीत मती स्वयंपाक कर स्वयंपाक असं तर आम्ही रागाने म्हणत नाही ना। वाढदिवसाच्या निमित्ताने आयुष्यात चुकणाऱ्या गोष्टी सुधारल्या पाहिजेत। तेच चंद्रकांत दादांना सांगते की दादा तुमचा वाढदिवस आहे आणि मला सांगा ह्या रोजच्या वापरण्याच्या गोष्टी आहेत, या वाईट वाटण्यासारखं काय आहे? आम्ही तरी अजिबात संस्कृती सोडत नाही आणि मी तर नाहीच नाही। त्याच्यामुळे त्यांना जी शांती पाहिजे त्याच्यासाठी तेल लावून त्यांनी नक्कीच हिमालयात जायला पाहिजे। ते म्हणलेत हिमालयात मी जाईल, आम्ही म्हणलं नाही की तुम्ही हिमालयात जा। त्याच्यामुळे त्यांनी दिलेला शब्द हा पाळलाच पाहिजे आणि त्याप्रमाणे कृती केली पाहिजे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।